एक काश्मीर फाइल्स चित्रपटा संदर्भातली या चित्रपटावरून पुन्हा एकदा आता वाद सुरू झालेला आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचे ज्युरी हेड आणि इस्रायली फिल्म मेकर नदाव लॅपिड यांनी द काश्मीर फाईल्सवर आक्षेप घेतलाय. हा सिनेमा प्रोपोगंडा पसरवणारा आहे असा आरोप त्यांनी केलाय. गोव्यात 53व्या फिल्म फेस्टिवल समारोपात त्यांनी हे वक्तव्य केले. या फिल्म फेस्टिवलमध्ये असा सिनेमा दाखवल्यामुळे आम्ही सगळेच विचलित झालो. हा सिनेमा अश्लील आहे असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. त्यावरून आता जोरदार टीकास्त्र सोडलं जात आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी लॅपिड यांच्यावर हल्लाबोल केलाय. भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याची खिल्ली लॅपिड यांनी उडवली आहे अशी टीका केली जाते. तर काँग्रेसनं लॅपिड यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं. काश्मीरी पंडितो ना तो कभी कोई बंदूक नहीं उठाई क्यों? एंड वी विल नेवर अलाउ कश्मीर टू बी एन होलोकॉस्ट. सही है तो कश्मीरी पंडितों का एक्सोडस भी सही है. ये एक प्री प्लान मुझे लगता है. मैं जितना ज्यादा जानता नहीं ऐसा प्री प्लान लगता है कि प्लानिंग किया गया है. बिकॉज उसके बाद इमीडिएटली टूल किट गैंग जो है वो सक्रिय हो गया. तर याच चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काय ट्विट केलेले बघूया आपण. कश्मीरी पंडितों को वापस अपने घर कश्मीर जाने का मौका मिलेगा. बघा ट्विट. सत्य ही सर्वात घातक गोष्ट आहे त्यामुळे लोक खोटं बोलू शकतात. सत्य ही सर्वात घातक गोष्ट आहे त्यामुळे लोक खोटं बोलू शकतात असं ट्विट विवेक अग्निहोत्री यांनी केलेलं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.